नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका विशाल मुरकुंबी, राहणार बेळगाव, कर्नाटक. मी आज तुम्हाला अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि सावरकर याविषयी माझ्या मनातील विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, अद्वितीय लेखक, महाकवी, नाटककार, इतिहासकार, क्रियाशील समाजसुधारक असा एक शोभिवंत तारा आपल्या भारत देशात होऊन गेला, अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर. नाशिक येथील भुगूर शहरात यांचा जन्म झाला. पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून वयाच्या 15 वर्षी पुण्यश्लोक लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ही झंझावती लंडनला गेली. लंडनला बॅरिस्टर पदवी पास होऊन देखील पदवी स्वीकारण्यास नकार दिला, कारण या झंझावतीला एकच इच्छा होता, तो म्हणजे भारत मातेचे स्वातंत्र्य. लंडनहून सावरकरांनी पाठवलेल्याच पिस्तुलाने अनंत कान्होरे यांनी जॅक्सनचा वध केला. यात सावरकरांना कळ्यापणाची शिक्षा झाली. त्यांचे अमानुष हाल झाले तरी देखील त्यांची लेखणी आणि त्यांचे शब्द त्यांच्या विचारांना साथ देतच होते. अंदमानाच्या काळकोठडीत देखील सावरकरांनी कोळशाच्या सहाय्याने महाकाव्य लिहिली. सावरकर ही फक्त एक व्यक्ती नव्हती, तर ती एक प्रगल्भ विचारसरणी होती. धर्मनिरपेक्षता, दूरदृष्टी आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवरती उभी राहिलेली एक विचारसरणी, जी आजच्या पिढीलाही खूप आदर्शवत ठरेल. सावरकरांच्या हिंदू या शब्दाची व्याख्या सांगायची झाली तर त्यांच्याच शब्दातील मी 2 वाक्य तुम्हाला सांगते. असिंधू सिंधू पर्यंता यस्य भारतभूमिका, पितृभू पुण्यभूषैव अस्य भारतरीतिहा. अर्थात हिंदू सागरापासून हिंदू समुद्रापर्यंत ते हिंदू नदीपर्यंत पसरलेली जेवढी भूमी आहे ती सर्व भूमी पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, आणि या पितृभूमी आणि पुण्यभूमीत नांदणारे सर्व हिंदू आहेत. आता काही लोकांनी पुण्यभू हा शब्द सावरकरांनी मुद्दाम म्हणून मुस्लिमांना वगळण्यासाठी वापरला आहे असे आरोप सावरकरांवरती झाले. पण पुण्यभू ही व्याख्याच भारतीय या संज्ञेची नव्हे. पुण्यभू ही व्याख्या फक्त हिंदू या संज्ञेची आहे. जे लोक जे धर्मीय या भूमीला पुण्यभूमी मानतात ते सर्व धर्मीय हिंदू आहेत. बरं, या संज्ञेत इतर धर्मीयांना सामावून घेतलेले त्यांना चालणार आहे का? कदापि नाही. मग सावरकरांना एवढंच म्हणायचं होतं की जे लोक जे धर्मीय जे पंथीय या भूमीला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतात ते सर्व हिंदू आहेत. सावरकरांना कधीही मुसलमान आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांना डावलायचे नव्हते. 29 ऑक्टोबर 1939 साली परळ येथे झालेल्या नवरात्रोत्सवात सावरकरांनी 1500 लोकांना संबोधन केले होते. त्यात त्यांनी हिंदूंची सद्यस्थिती आणि कर्तव्ये या विषयावरती संबोधन केले. तेव्हा ते म्हणाले होते की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी ह्या सर्व धर्मियांना जर समान राजकीय, शासकीय, धार्मिक या बाबतीत समान अधिकार मिळाले तर आपला देश राजकीय आणि राष्ट्रीयदृष्ट्या सक्षम होईल. रत्नागिरीमध्ये असताना दसऱ्याच्या दिवशी सावरकरांनी काही पुढाऱ्यांसमवेत मुस्लिम पुढाऱ्यांना सोने वाटप केले होते. त्यांनीही त्यांचे फार चांगले स्वागत केले होते. त्याचप्रमाणे ख्रिश्चन मिशनमध्ये जाऊन देखील त्यांनी सोने वाटप केले होते. स्वतः उच्चकुलीन असून देखील स्वतःच्या जातीतील आणि स्वतःच्या धर्मातील अस्पृश्यता आणि असमानता मोडून काढण्याचा विचार ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती अन्य धर्मियांमध्ये अस्पृश्यता आणि अंतर्भाव बाळगतीलच कसे. सावरकर हे इस्लामद्वेष्ट होते असा आरोप सावरकरांवरती झाला. पण तो कितपत बिनबुडाचा आहे ते मी आज तुम्हाला सांगते. लखनौमधील शिया मुसलमानांना सावरकरांनी एकदा पत्र लिहिले. गोहत्याबंदी आणि मशिदीवरून जाताना वाद्य वाजवण्यास त्यांनी हिंदूंच्या या 2 मागण्यास त्यांनी आपण म्हणून दिलेल्या मान्यतेला सावरकरांनी अभिनंदन केले होते. ते एवढंही म्हटले होते, अशा राष्ट्रीयप्रेमी बंधूशी सौख्य आणि बंधुत्व ठेवण्याचे आमची तीव्र इच्छा आहे. शिवाय हिंदू महासभा या लोकांबरोबर सदैव उभी असेल. जगा आणि जगू द्या या विचारांवरती उभे असलेले सावरकर यांनी कधीही असमानता आणि अस्पृश्यता मानली नाही. अल्पसंख्याकांना कधीही त्यांनी डावलले नाहीत. उलट त्यांच्या अधिकारांना आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना त्यांनी आवाजच उठवला. मुस्लिम जिनांनी आणि मुस्लिम लीगांनी आपल्या राजकीय क्षेत्रात 50% राजकीय जागांची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसने त्यांना 30-40% जागा देण्याचे मान्य केले. पण ते सावरकरांना कधीही मान्य नव्हते, कारण 20% अल्पसंख्याकांना 30-40% जागा देणे म्हणजे 80% हिंदूंवर अन्यायच नव्हे का? त्यावेळी सावरकर खळबळले. त्यांनी आंदोलन उभारले, त्यांनी याला विरोध केला. ते म्हणाले, मी हिंदूंना घाबरत नाही, मी इंग्रजांनाही घाबरत नाही, मी ब्रिटिशांनाही घाबरत नाही आणि मी मुसलमानांनाही घाबरत नाही. मी घाबरतो तो फक्त माझ्या हिंदू राष्ट्रातील हिंदूंच्या मनातील न्यूनगंडाला, आणि तोच मला मोडून काढायचा आहे. सावरकर, आज तुमची ही भीती खरी ठरते आहे,
का तुम्ही एवढ्या खस्ता खाल्लात, का तुम्ही एवढे कष्ट केलात, का तुम्ही एवढे हाल अपेष्टा सहन केलात, कोणासाठी सावरकर? या समाजाने तुम्हाला तुमचे विचार आणि तुमच्या हाल अपेष्टा कधी जाणून घेतलेच नाहीत. तू जिथे सावरकरांचे विचार जर सांगायचे झाले तर अख्खी कादंबरी किंवा अख्खा ग्रंथ लिहून होईल. पण राजबिहारी बोस यांनी जपानमधील एका मासिकात त्यांच्याबद्दल सावरकर उगवत्या भारताचा तळपता सूर्य या मतळ्याखाली लिहिलेली दोन वाक्य मी तुम्हाला सांगते. सावरकर यांच्या विचारांशी जर तुम्ही यांच्या विचारांशी जर तुम्ही समाविष्ट झालात तरच तुम्ही राजकीयदृष्ट्या सक्षम व्हाल. कारण सावरकरांची भारतीय स्वतंत्र चळवळीतील जागा ही अडळ आहे. सावरकर जर विचार, न्याय आणि प्रत्येकाचे अधिकार ह्याचा विचार करणे जर न्यायसंगत नसेल तर तुम्ही चुकला सावरकर. कारण तुम्ही प्रत्येकाला न्याय, प्रत्येकाला समान हक्क यासाठीच आजपर्यंत भांडलात, यासाठीच आजपर्यंत आंदोलन उभारलीत, यासाठीच तुम्ही अन्यायही कोणाचा सहन करून घेतलात नाहीत, स्वतःला काळकोठडीत डांबून घेतलात, भारताच्या स्वतंत्रतेसाठी लढलात. पण आजच्या या पिढीने या सगळ्याचा खेळ खंडोबा मांडलेला आहे. सावरकर तुम्ही चुकलात. कारण स्वतः या जातीय राजकारण करून आणि धार्मिक तेढ पसरवून जर स्वतःचा स्वार्थ साधणे हेच हिताचं असेल तर तुम्ही चुकलात सावरकर. कारण जिथे सावरकरांची दूरदृष्टीच कोणाला समजलीच नाही तिथे सावरकर तरी या देशाला काय समजतील, असे सांगून अशा या पुण्य महात्म्यास माझे शतशहा प्रणाम आणि पुण्यस्मरण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.